गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमेवर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. एका डोंगर माथ्यावर नक्षलवाद्यांच्या तळावर ही धडक कारवाई करण्यात आली. गडचिरोली पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये नक्षलवाद्यांची एक छावणीच नष्ट करण्यात आली. या कारवाईत कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर, जिलेटिनच्या काड्या, बॅटरी, वॉकी टॉकी, चार्जर यासह विविध प्रकारचं साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांची कारवाई होण्याच्या काही काळाआधी नक्षलवादीकडनं पळून गेले. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही विघातक कारवाया करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव होता का असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय. महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. महेश, मोठी कारवाई आहे ही पोलिसांची, काय सांगशील याबद्दल अधिक? सध्या माओवाद्यांचा TCOC हा विशेष अभियान सुरू आहे. हा मे पर्यंत सुरू असतो. यामध्ये माओवादी कारवाया करण्याचा प्रयत्न करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे आणि लोकसभा निवडणुकीत मोठा घातपात करण्याचे माओवाद्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या हालचाली दंडकारण्यामध्येच वाढलेल्या आहेत. छत्तीसगड असेल, आपला भाग असेल आणि गडचिरोली जिल्ह्यात अलीकडेच तेलंगणामधून आलेल्या माओवाद्यांनाही पोलिसांनी ठार केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून असलेल्या गडचिरोली पोलिसांना पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना एक इनपुट मिळालं होतं की छत्तीसगड सीमेलगत असलेला जो मानपूर मोहल्लाचा हा छत्तीसगडची जी जिल्ह्याची सीमा आहे त्या भागात माओवाद्यांचा एक मोठा कॅम्प आहे. त्यानुसार SP निलोत्पल यांनी ऍडिशनल SP ऑपरेशनल जे आहेत यतीश देशमुख त्यांना C60 कमांडोसह पाठवलं होतं. ते अभियान राबवत त्या भागात पोहोचले होते. एक मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगरावर माओवाद्यांचा कॅम्प होता. पण तत्पूर्वी काही वेळापूर्वीच माओवादी तिथून निघून गेले होते. त्या ठिकाणी पोलिसांना एक मोठं कॅम्प सापडलेला आहे. माओवाद्यांचं एक मोठं आश्रयस्थळ आहे. गडचिरोली जिल्ह्यात असलेलं कसनसूर, चातगाव दलमचे माओवादी आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे माओवादी संयुक्तपणे या ठिकाणी होते. महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी काही डिटोनेटर, स्फोटक, वायर बंडल हे सगळं साहित्य वाकीटाकी सापडलेलं आहे आणि त्यावरून माओवादी एक मोठी घटना घडवण्याच्या किंवा तयारीत लोकसभा निवडणुकीत काय करता येईल त्या दृष्टीनं त्या ठिकाणी प्रयत्नात होते असं दिसून येत आहे. त्यामुळे माओवाद्यांचा हा मोठा आश्रयस्थळ पोलिसांनी उद्ध्वस्त केलेला आहे. C60 कमांडो पथकांनी त्या भागात कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे आणि एकूणच ही लोकसभा निवडणूक सुरक्षित पार पाडण्यासाठी गडचिरोली पोलिसांचे पूर्ण प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. महेश तुर्तास धन्यवाद या बातमीबद्दल.